सांगली येथील माधवनगर रस्त्यावरील लक्ष्मीनगरमध्ये स्ट्रीट लाईटचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून माधवनगर रस्त्यावरील लक्ष्मीनगरमध्ये लाईटची व्यवस्था नव्हती, त्यामुळे अनेक नागरिकांना ये जा करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले होते. या मार्गावर रेल्वे स्टेशन आणि शाळा आहे, त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. यावेळी आमदार गाडगीळ बोलताना म्हणाले, अक्षय पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लक्ष्मीनगरमधील स्ट्रीट लाईटची व्यवस्था झाली आहे, यापुढे या भागातील समस्या सोडवू असे आश्वासन यावेळी गाडगीळ यांनी दिले. यावेळी अक्षय पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे हायबस उभारले याचं मुख्य कारण म्हणजे अक्षयचा पाठपुरावा. गेले 6 महिने माझ्या पाठीमागं थाप धरून लागला होता की हे काम व्हायला पाहिजे, आणि त्याची ही तळमळ बघून मी लगेचच सांगितलं की या आठवड्यातच करूया, आणि आज याचा आपण सुरुवात केलेली आहे. यापुढे आपली जी कामं आहेत ती लेखी स्वरूपामध्ये मला द्या, आहे तुम्ही समस्या मांडणार, त्या ऐकणार, विसरणार, पण आहे तिचं काम राहणार. तिची विशेषतः त्या कागदावर घ्या आणि आत्तेबरोबर तुम्ही दोघं तिकडं या, आणि आपण पुढच्या कामाचा त्या सगळ्या गोष्टी आपण करू म्हणून आपल्याला विश्वास देतो. सम्राट आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते गेले कित्येक वर्ष बसवगल्लीत चौकातल्या स्ट्रीट लाईटचा विषय हा कित्येकदा आमच्या चौकातले सर्व मित्रमंडळांनी पाठपुराव करून कुठेच मार्गी लागत होता. गेल्या 1-1.5 महिना आम्ही सुधीरदारांच्या मागे लागून त्यांना पाठपुराव करून दादांनी तातडीनं त्याची मान्यता करून इथल्या रहिवाशांची अडचण लक्षात घेऊन इथं आपण बघू शकताय मॉडर्न स्कूल आहे, शाळेत जाताना आणि रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन पर सकाळी माणसं फिरायला येतात, त्यामुळे इथं अंधाराचा गैरकृती होत होती. त्याला आळा बसण्यासाठी स्ट्रीट लाईट होणे गरजेचे होते. माननीय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी तातडीनं त्याचे मंजूर देऊन या येथील नागरिकांचा प्रश्न कित्येक वर्षाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याबद्दल इथल्या नागरिकांतर्फे आम्ही आज सुधीरदादांचा छोटासा सत्कार घेऊन या स्ट्रीट लाईटचं उद्घाटन आज सर्व मित्रमंडळांच्या हस्ते करून घेतलेले आहे.